ठेवलेले नेमकं का मला ते समजून नाही की एक आता टेररिस्ट असते टेररिस्ट कडून येथे मोठा चोर असला मोठा टेररिस्ट काही कोणी आला तर एवढे मोठे गाड्या शिवाजी महाराजांच्या पुतल्यासाठी सत्तर गाड्या होत्या काढण्यासाठी आणि आज जर आपण इथे पाहिले तर बॅरिकेड लावलेले एक आणि खासदारांच्या घराच्या बाहेर कोणता गुन्हा आम्ही केलेला आहे शिवाजी महाराजांचे विचार लोकांचे मदत राहिले पाहिजे म्हणून शिवप्रेमी म्हणून आम्ही ते शिवाजी महाराजांच्या पुतला स्थापना केली आणि आत्तासुद्धा एवढी लेडीज जेवढेही शिवप्रेमी होते त्यांना ग डग्यात टाकून ते इथून नेण्यात आल्या सगळे पुरुष मंडळी नेण्यात आल्या बायांना असे बिहेव करत होते पोलीस डिपार्टमेंट जसे ते कोणतं क्राईम करून आलेले बाया आहे तर मला वाटते कुठे ना कुठे राजकारण आणि या महाराष्ट्रामध्ये जे राजनीती चित्र दिसत आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ती बाळासाहेब ठाकरेंसोबतच गेली आज जी शिवसेना आहे ती काँग्रेस सेना आमच्या महाराष्ट्रामध्ये जा, झालेली आहे ते बाळासाहेब ठाकरेचे विचार आणि शिवाजी महाराजांचे विचार ते सगळे विसर पडून आज काँग्रेसच्या विचारावर चालणारा हा सी एम झालेला आहे तर मला वाटते हे दुर्भाग्य आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सिक्युअर आमचे महाराष्ट्राचे लोक आणि शिवाजी महाराजांनी घडवून आणलेला महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची परि पुतल्यासोबत अशी परिस्थिती आमच्या अमरावतीमध्ये आज झाली आणि हिचा कडक निषेध मी करते आणि सुद्धा मी निषेध करते ज्या जेव्हापासून ते हॉस्पिटलमध्ये होते आणि कोविड पॉझिटिव्ह होते जसा पाऊल त्यांनी अमरावतीमध्ये टाकला त्याच्याबरोबर ते इथे बर, हार टाकायला शिवाजी महाराजसाठी आले नाही त्याला शिवाजी महाराजां कशा आपण त्या पुतला हटवला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी यंत्रणा ठीक केली आज त्यांची हाती सत्ता आहे उद्या दुसऱ्याची हाती जाईन हे विसरू नका पण शिवाजी महाराजांसोबत आज ज्या पुतल्यासोबत केलेल्या याचा नक्की करून दाखवणार तर यानंतर प्रशासनानं शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी बसवायला परवानगी दिली नाही तर पुन्हा एकदा आम्ही पुतळा बसवू असा इशारा खासदार नवनीत राणे यांनी दिलाय या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झालाय एका छोट्याशा ब्रेकची पाहतो